या कार्यक्रमाचे प्रायोजक राहता शहरातील सुप्रसिद्ध सुवर्णकार सुरेश शेठ मुंडलिक सराफ राहता सोने व चांदीचे केडीएमचे दागिने तयार करून मिळतील. प्रोप्रायटर प्रशांत शेठ मुंडलिक, मोबाईल नंबर 77 98 19 75 53 आणि प्रोप्रायटर सागर मुंडलिक, मोबाईल नंबर 86 98 98 21 59. नमस्कार, मी किरण वावळे. आपण आहोत मावळात. मावळात म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आहोत आपण, आणि अशा व्यक्तिमत्वाला भेटतोय ज्यांचं नाव आहे अनिकेत भाऊ घुले, ज्यांनी युवकांची अफाट मोठी फौज या ठिकाणी निर्माण केली आणि चांगले संस्कार देत त्यांच्याकडून समाज उपयोगातली समाजातली अनेक अशी वेगवेगळी कामं त्यांनी करून घेत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा करत त्या जपत आहेत. कारण प्रत्येक गाव तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्याचं असं वेगळं नेतृत्व ते या ठिकाणी करत आहेत. ते एकच सांगतात की मला जर कार्यक्रमाला बोलायचं असेल तर मला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट द्या, ती मी युवकांपर्यंत गावागावापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आपली छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही रोज घडेल, हा संदेश आज अनिकेत भाऊ घुले युवकांपर्यंत देत आहेत. चला तर बघूया त्यांच्या जीवनचरित्राची आज यशोगाथा. जय शिवराय. मी अनिकेत घुले, राहणार कातवी वडगाव मावळा. माझे आई वडील शेती करतात आणि मी राजकीय जीवनामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये काम करतो. ते करत असताना शिवभक्त म्हणून देखील माझी ओळख आहे. टायगर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये देखील काम करतो आणि छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी देखील मी आणि माझं संपूर्ण मित्रपरिवार काम करतो आणि येणाऱ्या काळात देखील करत राहणार. आणि हे करत असताना सर्वप्रथम मी KW11 या चॅनलचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या माध्यमातून माझे विचार घराघरापर्यंत पोहोचवणार आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. खरं तर शालेय जीवनामध्ये असताना वर्गामध्ये मॉनिटर होणं म्हणजे कॅप्टन, तेव्हापासूनच आवड सगळ्या मित्रपरिवारांना एकत्र घेऊन कॅप्टन होण्याची आवड जी होती ती शालेय जीवनापासूनच मला मिळाली आणि ती एक आवड राहिली की आपण काहीतरी पुढे येऊन स्वतः पुढं असलं पाहिजे. तर शालेय जीवनापासूनच आपल्याला तो वारसा किंवा त्या आवड म्हटलं तरी चालेल. खरं तर मी शाळा सोडल्याच्या नंतर कोल्हापूरला पायमिरकीसाठी गेलो होतो. म्हणजे तालीम अनेक आमच्या भागातील मावळ भागातील पुणे जिल्ह्यातील अनेक पैलवान हिवाळ्यामध्ये कोल्हापूरमध्ये जात असतात तब्येत बनवण्यासाठी. मी देखील शाळा झाल्याच्या नंतर कोल्हापूरमध्ये अनेक मित्रांच्या समवेत तालीम केली. मग त्या ठिकाणी पण मला अनेक भागातील पुणे जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील देखील मित्र त्या ठिकाणी येत असतात आणि त्यांची एक मैत्री झाली. त्यानंतर मी कोल्हापूरवरून आल्याच्या नंतर मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचं ठरवलं. मी मनसेमध्ये देखील एक संघटक पदावरती काम केलं. ते करत असताना अनेक मित्रपरिवार, अनेक विधायक उपक्रम, अनेक आंदोलनं असतील, समाजहिताचे कार्यक्रम अनेक केले आणि त्यानंतर नवनवीन मित्र जोडण्याची मला जी आवड होती ती तेव्हापासून मला मिळाली. त्यानंतर मनसेमध्ये काम करत असताना मी सोशल मीडियावरती पाहत होतो टायगर ग्रुप एक चांगलं काम लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याचं काम टायगर ग्रुपच्या माध्यमातून केलं जायचं. त्यांचे जे अध्यक्ष होते तानाजीभाऊ जाधव यांच्याशी जवळीक करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्यानंतर मी एक असाच प्रसंग घडला होता की त्यासाठी मी तानाजीभाऊंची मदत घेतली होती आणि खरंच मला ती मदत आयुष्यभर लक्षात राहील अशा पद्धतीची त्यांनी मदत केली होती आणि त्यालाच प्रेरित होऊन मी टायगर ग्रुपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. मग तानाजी भाऊंच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रामध्ये मित्रपरिवार जोडले गेला आणि त्यातच माझं लग्न झालं आणि त्या लग्नाला संपूर्ण महाराष्ट्रातून मित्रपरिवार आला आणि त्यावेळेस माझी जी एक वेगळी ओळख समाजापुढे आली तर ती टायगर ग्रुपच्या माध्यमातून आली. टायगर ग्रुपच्या माध्यमातून अजून कुठली कुठली कामं आपण समाज उपयोगी कामं आपण केलेली आहेत?
आता लेटेस्ट ज्या वेळेला कोल्हापूर असेल किंवा केरळमध्ये जो काय पूर आला होता, जे काही लोकांची वाताहत झाली होती, त्यामध्ये देखील महाराष्ट्रातून टायगर ग्रुपने सर्वात पुढे येऊन जे मदत पोचवली होती, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं होतं की रक्तदान करावं, तर जास्तीत जास्त रक्तदान करण्याचा देखील विक्रम टायगर ग्रुपच्या माध्यमातून घेण्यात आला. आणि खरं तर रक्तदान असेल, अन्नदान असेल, समाजहिताचे कुठले उपयोग असतो, समाज उपयोगी कुठलीही वाटचाल असेल किंवा युवकांचे प्रश्न असतील, युवकांना नोकरी संदर्भात मदत असेल, आरोग्यामध्ये हॉस्पिटलची मदत असेल, कोणाचं बिल कमी करण्याचं असेल किंवा कोणाला कुठली अडचण आहे, तर आरोग्यासाठी देखील टायगर ग्रुपच्या माध्यमातून खूप मदत केली जायची. आत्ता करोनामध्ये देखील अनेक लोकांना अन्नधान्याचं किट असेल, सॅनिटायझर, अशा बऱ्याच लोकांना उपयोगी असलेल्या वस्तूंचं देखील वाटप करण्यात आलं. खरं तर टायगर ग्रुपच्या माध्यमातून सांगायला मला नक्की आवडेल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की सोलापूर असेल, सांगली असेल या भागामध्ये करोना झाल्याच्या नंतर लोक अशी त्यांना वाळीत टाकायची की त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा लोक जात नव्हती, पण टायगर ग्रुप स्वतः, मी तुम्हाला सांगू इच्छितो की 3000 वरती अंत्यविधी ह्या टायगर ग्रुपच्या सदस्यांनी केला. आणि खरं तर करोनामध्ये लोक घरातली म्हणजे भाऊ भावाच्या शेजारी जात नव्हता, त्यावेळी टायगर ग्रुप स्वतःहून त्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी व्हायचा आणि दुःखात सहभागी व्हायचा. सुखात तर सगळे सहभागी होतात, पण टायगर ग्रुप हा दुःखामध्ये सहभागी होणारा एकमेव ग्रुप असेल की जो महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने काम करतो आहे. आणि त्याबद्दल ते काम करत असताना किंवा कुठलीही आर्थिक मदत त्या कुटुंबाकडून न घेता स्वतःच्या खर्चानं ही अंत्यविधी करत होता. आणि त्यामुळं अशी अनेक कामं आहेत. आत्ता ह्या चिपळूण असेल, महाड असेल, ह्या भागामध्ये जो पूर्वावस्था झाली होती त्या ठिकाणी देखील टायगर ग्रुपच्या माध्यमातून 50 ट्रक या तिकडे घेण्यात आल्या आणि त्या ठिकाणी अन्न छत्रालय देखील टायगर ग्रुपच्या माध्यमातून उभी करण्यात आली. आणि त्याचा सार्थ अभिमान मला आहे आणि त्यामुळंच टायगर ग्रुपचे अध्यक्ष पहलवान तानाजीभाऊ जाधव यांना पुरस्कार देखील पुण्यामध्ये देण्यात आला. यानंतर राजकीय वाटचाल आपली कशी असेल आणि येणाऱ्या काळात आज तुम्ही अण्णांचे जवळचे मित्र म्हणून संबोधले जातात, जवळचे सहकारी नातेवाईक ते म्हणजे मित्र तर आहेत नातेवाईक, तर राजकीय वाटचाल कशी असेल पुढची? खरं त्यांचाच आदर्श आणि त्यांचंच खरं तर त्यांना जनसेवक आणि लोकप्रिय आमदार म्हणून त्यांनी जी ओळख त्यांची समाजापुढे केली आहे, खरं तर एक चांगलं काम त्यांनी मावळामध्ये केलं आणि त्याचा डंका हा महाराष्ट्रभर वाजतो आहे आणि अनेक चाहते अण्णांचे देखील महाराष्ट्रामध्ये आहेत. खरं तर एक चांगलं काम लोकांच्या मदतीसाठी, लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी अण्णा करत असतात. मी युवा सेनेच्या पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतो, ते करत असताना युवा सेनेच्या माध्यमातून देखील मी गावोगावामध्ये संघटन आणि युवकांना एकत्र येऊन चांगलं काम उभं करण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहे. येणाऱ्या काळात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे महान कार्य आहे ते कोणत्या पद्धतीने करणार आहेत? खरं तर मित्रपरिवार वाढला, त्यानंतर अनेक कार्यक्रम मित्रपरिवाराच्या माध्यमातून घेण्यात आले. खरं तर ह्यावर्षी मी एक संकल्प केला होता की गाव तिथे छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट स्वरूपात दे, आपल्याला तेवढा अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिस्थापना करण्याची, पण ती गावोगावात भेट देण्याची नक्कीच आपण देऊ शकतो अशा पद्धतीचं काम. खरं तर गावचे प्रमुख मंडळ असतात, गावचे मंदिर असेल, गावची सार्वजनिक ठिकाणे आपण महाराजांची मूर्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मी लोकसहभागातून, मग लोकांचा सहभाग कसा, तर ज्या कोणाचा कार्यक्रम असेल, मग त्यामध्ये वाढदिवस असेल किंवा मोठ्या व्यवसायाचं उद्घाटन असेल, अशा प्रसंगी ज्या वेळेला मला कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं जातं, तर मी त्यांना सांगू इच्छितो की मला ज्या वेळेला वाढदिवसासाठी बोलवण्यात येतं त्यावेळेला होल्डिंग लावण्यात येतात, मग आपल्या सत्कारासाठी मोठमोठ्याने खर्च करण्यात येतात, जेवणासाठी मोठमोठ्याने खर्च करावे लागतात,
तर ते न करता एक फुलाचा गुच्छही न देता किंवा चहाही न पाजता जर तुम्ही छत्रपती शिवरायांची मूर्ती मला भेट स्वरूपात दिली तर ती नक्कीच मी अशा ठिकाणी देईन की ज्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वरती शिवजयंती साजरी केली जाते आणि त्या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांना भेट देणार आणि अशा लोकांना भेट देणार की ज्यांनी खरंच बाबा शिवकार्य चांगल्या पद्धतीने करतात युवक एकत्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शिवकार्य समाजकार्य होतं अशाच गावामध्ये मी ती मूर्ती भेट स्वरूपात देणार ती देत असताना त्यांच्याकडून समाज हिताची विधायक उपक्रम करून घेणार आणि ती घेत असताना मग कोणाला अन्नदान असेल जे वंचित घटक आहेत की ज्यांचं हातावरती पोट आहे जेव्हा कमवाल खाईल अशा कुटुंबांना महिनाभर पुरेल असे राशन देण्याची देखील विनंती करणार त्या गावामध्ये 50-100 कार्यकर्ते असतील तर त्यांना रक्तदानासाठी पुढे या म्हणून मी त्यांना आवाहन करणार आणि त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना जीवदान मिळेल अशी देखील अपेक्षा करणार आणि किंवा ज्या मुलांना शिक्षणाची इच्छा आहे पण शिक्षणापासून वंचित आहेत पैसे नसल्यामुळं त्या मुलांना देखील त्यांचं वर्षभराचं पालकत्व स्वीकारावं अशी देखील मी त्या मंडळांना त्या युवकांना आवाहन करणार आणि असेच दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करावी अशी देखील आवाहन मी त्या दिवशी करणार. अनिकेत भाऊ, आपण सध्याच्या युवकांना काय संदेश द्याल? सर, खरं तर युवकांना नाहीतर मी माझ्या भावांना सांगू इच्छितो की सोशल मीडिया हा ही जेवढी चांगली आहे तेवढी वाईट पण आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या व्हिडिओज बनवतो ज्या पद्धतीनं आपण समाजामध्ये सोशल मीडियाचा वापर करतो तर तो जास्त त्याच्या अधीन न होता तो चांगल्या कामासाठीच त्याचा उपयोग करावा असं देखील मी विनंती करतो. खरं तर मी सोशल मीडियाचा आवर्जून तुम्हाला सांगतो की माझे देखील यूट्यूबला अनेक चॅनलच्या माध्यमातून माझी लाईव्ह स्टोरी टाकलेली पण त्या लाईव्ह स्टोरीवरती माझं काहीतरी खोटंच माझे 2 बंगले माझी ही गाडी माझी ती गाडी माझा महिन्याचा इन्कम एवढा माझं लव्ह मॅरेज झालं आहे अशा पद्धतीची जे भंपक जे यूट्यूबवाले लाईव्ह स्टोरी टाकतात ना तर हे सगळं खोटं आहे. खरं समाजापुढं येणं गरजेचं आहे आणि जे खरं असतात ते समाजापुढं येत नाही असं खोट्या सोशल मीडियाच्या याला बळी न पडता युवकांनी सोशल मीडियाचा कमी वापर करावा चांगला वापर नक्कीच करावा पण असा जो चुकीचा वापर आहे ना तो कमी करून आपल्याला व्यवसायामध्ये शिक्षणामध्ये आपण पुढं आलं पाहिजे आणि लोकांना मदत होईल आपण लोकांच्या उपयोगी पडेल असं काहीतरी काम करता आलं पाहिजे एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण समाजासाठी काहीतरी करावं लोकांच्या मदतीसाठी धावून यावं एवढीच विनंती करतो आणि नको त्या भंपक ॲट्रॅक्शनला बळी न पडता आपण चांगलं काम उभं करा. की मी एकदा कॉलेजला एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो त्या कार्यक्रमाचे तिथं एक सुंदर वाक्य लिहिलं होतं की चालताना पाय घसरला तरी चालेल पण बोलताना जीभ घसरू देऊ नका. आणि त्यातच एका युवकानं पुढे येऊन मला प्रश्न केला की भाऊ आम्ही नेमकं ह्या वयात प्रेम स्वीकारायचं की करिअर, तर मी त्याला एक उत्तर दिलं. पहिलं तर विचार करून उत्तर द्यावं लागलं कारण ते वाक्यच इतकं सुंदर लिहिलं होतं की आपला शब्द चुकला नाही पाहिजे. तर मी त्याला उत्तर दिलं की भाऊ असं प्रेम स्वीकारा की ते आपल्या करिअरला पुढे घेऊन जाईल. तर माझी मित्रांना विनंती आहे की आपण प्रेम करत असताना आपल्या प्रेमामध्ये प्रेमात करिअरकडे आपल्या दुर्लक्ष नाही झालं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि युवकांना जास्तीत जास्त चांगलं काम करा समाज घडवा आणि समाज हित राष्ट्र हित जपा. धन्यवाद.